कापड बाजार इथे महानगरपालिकेच्या कारवाईनंतर हिंदू राष्ट्र सेनेचे महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक इथापे साहेब यांच्याशी चर्चा करून हिंदू राष्ट्र सेनेने 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. चर्चा करून उपोषण मागे घेण्यात आले. अहमदनगर शहरातील कापड बाजार या ठिकाणी पथविक्रेते यांनी कापड बाजारातील रस्त्यावर दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं आहे. सदरच्या अतिक्रमणामुळे कापड बाजार इथे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतोय, तसेच महिलांची छेडछाड या ठिकाणी होतीये असा आरोप हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात आला होता. एमजी रोडवर उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला होता, परंतु आज अहमदनगर महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाने अतिक्रमण धारकांवर कारवाई केल्यानंतर उपोषणाला स्थगिती देण्यात आली आहे. हे जे आंदोलन आपण 28 तारखेला निवेदन दिलं होतं उपायुक्त साहेबांना, काही कारणास्तव 2-3 दिवस ते म्हणतात की आमच्याकडे पोहोचलं नाही असं इथे साहेब म्हणतात. तर पोलीस आपल्या पोलिसांच्या विनंतीला मान देऊन आणि स्वतः इताफे साहेब या ठिकाणी या स्पॉटवर जिथं जे अनधिकृत अतिक्रमण झालेलं आहे तिथं येऊन यांनी स्वतः आम्हाला आश्वासन दिलं. ते तोंडी स्वरूपात दिलं, बरं लेखी स्वरूपात नसेल दिलं तरी त्यांनी आम्हाला तोंडी स्वरूपात आश्वासन दिलं की येत्या काही दिवसामध्ये, म्हणजे 8 दिवसामध्ये की 10 दिवसामध्ये की आम्ही कलेक्टर साहेबांसंग बोलून नियोजन करून पूर्ण पद्धतीने हे अतिक्रमण काढायचं. आम्ही हा पूर्ण म्हणजे कसं की 1 दिवसासाठी नाही, 2 दिवसासाठी नाही, हे कायमस्वरूपीचे त्रास आम्ही घालू हे निवेदन यांनी आम्हाला दिलं. यांच्या विनंतीला मान देऊन हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने जे आम्ही उपोषणाचा मार्ग आहे आंदोलन जे छेडलं होतं ते येत्या 10 दिवसासाठी आम्ही ते स्थगित करतोय. जर का यांनी जर का आमचा शब्द पाळला नाही, यांनी दिलेलं आम्हाला आश्वासन पाळलं नाही तर ह्याच्या पुढं हिंदू राष्ट्र सेना लोकशाही पद्धतीने इथं जे पण काही आंदोलन करण, मग ते उपोषण असू, ठिय्या आंदोलन असू, रस्ता रोको असू, याला सर्वस्वी जबाबदार हे पालिका प्रशासन राहील. मग त्याच्या पुढं जर का कोणाचं म्हणणं असेल की बाबा इथं वाद निर्माण होतील, तर या बाजारामध्ये काम करणारे फक्त एका धर्माचे कोणतेही माणसं नाही आहे, एका धर्माचे लोक नाही आहे, सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे, सगळ्या पंथाचे लोक या इथं आहे. अतिक्रमण ज्यांनी पण केलेलं आहे असं नाही की एकाच विशिष्ट जातीने इथं अतिक्रमण केलं. हिंदू राष्ट्र सेना हा विशिष्ट जातीला टार्गेट करून हे आंदोलन उपसलेलं नाही आहे की हा नगर शहराच्या नागरिकांना त्रास आहे. या संदर्भात चर्चा करताना हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिक्रमण विरोधी पथकाने अतिक्रमण धारकांवर कारवाई केली आहे. इथं साहेबांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही आता हा सगळा सर्वे करून जिल्हाधिकारी साहेबांच्या आयुक्तांशी चर्चा करून येत्या 10 दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीत हे सगळं अतिक्रमण मुक्त करणार आहे. त्यावर सुद्धा हिंदू राष्ट्र सेनेतर्फे आम्ही इताफे साहेबांनी शब्द दिलेला आहे, इशारा पण दिलेला आहे. 10 दिवस आता तुम्ही म्हणता आणि 10व्या दिवशीपर्यंत थांबतो. 11व्या दिवशी आता तुम्हाला पोलीस प्रशासनाला काही पत्र नाही देणार आहे, पालिकेलाही पत्र नाही देणार, न सांगताना काही त्यांचं डायरेक्ट म्हणजे शेकडोच्या संख्येने जिल्ह्यातून कार्यकर्ते आणून उपोषण. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.